शैलपुत्री। दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते। पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले आहे। या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे। आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता। त्यावेळी तिचे नाव सती असे होते। तिचा विवाह शंकराशी झाला होता। एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला। या यज्ञासाठी त्याने सर्व देव देवतांना निमंत्रण केले होते, परंतु त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते। आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली। तेव्हा शंकराने तिला सांगितले की प्रजापती दक्ष यांनी मला यज्ञाचे निमंत्रण दिले नाही, अशा परिस्थितीत तिथे जाणे मला योग्य वाटत नाही। तरी तिचे मन माहेरी जाण्यासाठी व्याकुल झाले होते। तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली। सती वडिलांच्या घरी गेल्यावर तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही। बहिणी आणि इतर सर्व तिच्याकडे पाहून दुर्लक्ष करत होते। तिथे शंकराच्या प्रति तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले। नातेवाईकांची ही वागणूक बघून तिला अत्यंत राग आला। आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊ लागली। अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला योग अग्नीत जाळून घेतले। याची माहिती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला। सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला। यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली। पार्वती हेमवती हे तिचेच नाव होते। शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकराशीच झाला होता। शैलपुत्री शंकराची अर्धांगिनी बनली, म्हणून शैलपुत्री दुर्गेचे महत्व आणि शक्ती अनंत आहे।